राजा शेरसिंग आपली पत्नी आणि दोन मुलांसमवेत जंगलात राहत असे. शेरसिंगला खाण्याचा खूप शौक होता. तो रोज वेगवेगळ्या जनावरांची शिकार करून खात असे. परंतु त्याची एक कमजोरी अशी होती की तो राहिलेलं अन्न इतर कोणालाही खाऊ देत नसे, अगदी आपली पत्नी आणि मुलांना सुद्धा. एक दिवस शेरसिंग आपली शिकार खात असताना तेवढ्यात सिव्हीण आणि तिची दोन मुलं येतात. ऐकलेत का, आज माझी तब्येत जरा ठीक नव्हती, त्यामुळे शिकार करण्यासाठी आपली मुलं गेली, परंतु ते शिकार करू शकले नाही. तुम्ही तुमच्यातलं थोडं जेवण आम्हाला द्याल. कधीच नाही, दोन चार दिवस उपाशी राहशील तर स्वतःहून शिकार करणं शिकशील. चालली जा इथून. सिव्हीण नाराज होऊन आपल्या मुलांसमवेत तिथून निघून जाते. जुनागडच्या जंगलामध्ये खूप सारे ऋषी मुनी तपस्येसाठी आलेले असतात. एक जटाधारी बाबा आपल्या शिष्यांसमवेत तिथे तपस्येला बसलेले असतात. सिव्हीण तिच्या भुक्या बछड्यांसमवेत जात असते आणि तिची नजर त्या गुरु शिष्यांवर पडते. आई, ते बघ तिकडे दोन माणसं बसलेली आहेत, चल त्यांची शिकार करूया. हो आई, भूक पण जोरात लागली आहे. परंतु तपस्येला बसलेल्या ऋषीला पाहून सिव्हीण म्हणते, नाही बाळा, ते संत आहेत, त्यांना मारणं उचित नाही. आई, हे संत काय असतं? बाळा, संत समाजाला खरा मार्ग दाखवतात, धर्माची ओळख सांगतात. आई, पण तू आता स्वतःचा धर्म का विसरली? तुझा धर्म आहे आम्हाला जेवण देणे, जेवण समोर आहे आणि तू आम्हाला नाही का म्हणते? कारण मी तुमचं भलं चिंतते, जेवण तर काय दुसरीकडे कुठेही मिळेल. चला. सिव्हिणीचं बोलणं ऐकून महाराज प्रसन्न होतात आणि सिव्हिणीला बोलू लागतात. तू एक चांगली आई आहेस, कधी जर तुझ्यावर कष्ट आलं तर माझी आठवण काढ, मी नक्कीच तुझी मदत करणार. दुसऱ्या दिवशी शेरसिंग नेमका त्याच जागेवर येतो आणि गुरु शिष्यांना बघतो. अरे वा, बऱ्याच दिवसानंतर आज माणसाचं मांस खायला मिळणार. सिंहाची डरकाळी ऐकून गुरु शिष्य आपले डोळे उघडतात. कोणीतरी खरंच म्हटलाय, वरचा देतो तर छप्पर फाडून देतो. मला एक पाहिजे होता, त्याने दोन दोन दिलेत. तर सांगा माणसांनो, तुमच्या दोघांपैकी मी सर्वात आधी कोणाची शिकार करू? तिथेच थांबून जा शिकारी, तू मला ओळखत नाहीये. ओळखत तर तू मला नाहीये, मी या जंगलाचा राजा आहे आणि मी एक तपस्वी आहे. तुझ्यासारखे कितीतरी राजे आमच्या पायी नतमस्तक व्हायला येतात. येत असतील, पण तू त्यांना आशीर्वादाशिवाय काय देऊ शकतो? एखाद्या उपाशी माणसाला जेवण देऊ शकतोस? नाही ना. हे बघा महाराज, भूक एक अशी गोष्ट आहे जी मिटवण्यासाठी उपाशी माणसाला काहीतरी करावं लागतं. जशी मी आता तुमची शिकार करून आपली भूक भागवणार आहे. थांबा, माझे गुरुजी माझ्या देवासारखे आहेत, मी त्यांना मरताना नाही बघू शकत, म्हणून पहिले मला मारा. तुम्ही माणसं खूपच इमोशनल असता, कधी पण जीव द्यायला तयार असता, आणि आम्ही तर आहेच प्राणी. आधी तुला खाऊ का मग याला खाऊ, काय फरक पडणार आहे मला. आणि शेरसिंग दरकाळी फोडत शिष्यावर तुटून पडतो आणि शिष्याला त्याची शिकार बनवतो आणि मग त्याच्या गुरुला सांगतो, आज माझं पोट भरलाय, आज तुला नाही मारणार मी माणसा. उद्या मला भूक लागेल, मग मी उद्या पुन्हा येईल आणि तुला मारून मग मी माझी भूक भागवणार. झूक, आता तुझी भूक कधीच मिटणार नाही. तू कधी पण खाशील तरीही उपाशीच राहशील. हा एक संन्याशीचा श्राप आहे तुला. तू किती पण खाशील तरीही उपाशीच राहशील. तू किती पण खाशील तरी उपाशीच राहशील. शापित झालेला शेरसिंग साधू बाबावर क्रोधित होतो. बाबा, मला श्राप देऊन तू चांगलं केलं नाही. खर तर मी तुला उद्या मारणार होतो, पण आता मी तुला आत्ताच मारणार. शेरसिंग डरकाळी फोडतच साधूच्या अंगावर उडी मारतो, परंतु त्याच वेळेला बाबा अंतर्धान पावतात. अरे, हा बाबा कुठे गेला? आता तर इथेच होता. दुसऱ्या दिवशी सकाळी शेरसिंग आपल्या पत्नीला बोलू लागतो. ऐक सिंहनी, आज माझ्या पोटात काहीतरी गडबड आहे, भूक खूप जास्त लागतंय असं वाटतंय. आज जरा लवकर शिकारीवर जातो, तुम्ही आपलं पोट भरून घ्या. पोटाची भूक शमवण्यासाठी शेरसिंग हरणाची शिकार करून त्याला खाऊन टाकतो, परंतु साधू बाबाच्या शापामुळे तो तसाच भुकेला राहतो. अरे, हे काय, मी आता आताच तर एक हरिण खाल्लंय, तरी पण भूक लागली, माहिती नाही माझ्या सोबत हे काय होत आहे. पुन्हा एकदा शिकार करून तो शिकार खाऊन टाकतो, परंतु तरीही तो भुकेलाच राहतो, म्हणून परत एकदा शिकार करून तो ती खाऊन टाकतो. याचा परिणाम व्हायचा तोच होतो, तो परत भुकेलाच राहतो. हा साधूचा श्राप खरं तर मला लागला नाही ना.
रात्री जेव्हा तो आपल्या गुहेकडे परत जातो तेव्हा त्याची मुलं त्याची वाट बघत असतात. पापा, आज मी स्वतः शिकार करून माझं पोट भरलं. हो बाबा, आईने शिकाऱ्याला धावून धावून थकवून टाकलं आणि मग दादाने त्याची शिकार केली. मुलांनी पहिल्यांदा शिकार केली हे ऐकून सुद्धा शेरसिंगच्या चेहऱ्यावर आनंद नव्हता. हे पाहून सिव्हिन त्याला विचारते, काय झालं, तुम्ही इतके अस्वस्थ का? कितीही खाल्लं तरी भुकेलाच असतो ही गोष्ट शेरसिंग आपल्या पत्नीला सांगू नाही शकत. आणि दुसऱ्या दिवशी तो पुन्हा शिकारीला निघतो आणि आज देखील त्याच्या बरोबर तेच घडतं. शेरसिंग पुन्हा पुन्हा शिकार करून खात असतो परंतु भुकेलाच राहतो. आज पुन्हा एकदा नाराज होऊन शेरसिंग त्याच्या गुहेकडे परत जातो. शेरसिंगला असं नाराज बघून सिव्हिन त्याला विचारते, काय झालं, आज पुन्हा शिकार मिळाली नाही का? अशी गोष्ट नाही आहे सिंहनी. अहो मग काय झालं मला तरी सांगा. मग शेरसिंग शिष्याची शिकार केली तिथून संन्याशाने दिलेला शाप, तू जरी कितीही शिकार केलीस तरी पुन्हा भुकेलाच राहशील ही गोष्ट तो सिंहिणीला सांगतो आणि ती दुःखी होते. हे भगवान, अहो हे तुम्ही काय केलं, खाण्याच्या लालसेने एका तपस्याला मारलं. मग सिंहिणीला साधू बाबाने तिला दिलेलं वचन आठवलं, कधी पण तुझ्यावर कष्ट येईल तर माझी आठवण काढशील, मी नक्कीच तुझी मदत करेल. तुम्ही अजिबात चिंता करू नका स्वामी, तुमच्या समस्येचा उपाय आहे माझ्याजवळ. दुसऱ्याच दिवशी सिव्हिण नदी किनारी जाऊन साधू बाबांना स्मरण करते, हे गुरुदेव, हे महात्मा, तुम्ही मला वचन दिलेलं होतं की माझ्या संकटाच्या वेळी तुम्ही मला मदत कराल, मला तुमची गरज आहे प्रभू, कृपया तुम्ही प्रकट व्हा. बोल सिंहनी, मी काय तुझी मदत करू शकतो? गुरुदेव, तुम्ही ज्यांना शाप दिलेला आहे तो शेरसिंग माझे पती आहेत, कृपया त्यांना शापातून मुक्त करा. हे नाही होऊ शकत, त्याने माझ्या शिष्याला मारला आहे. तुम्ही मला वचन दिलेलं, ते वचन मी तोडतो आहे. असं नका करू गुरुदेव, पाहिजे तर तुम्ही शिष्याच्या जीवाच्या बदल्यात तुम्ही माझा जीव घ्या, परंतु माझ्या पिताजींना माफ करा. हो गुरुदेव, लागेल तर आमच्या दोघांना मारून टाका, पण माझ्या बाबांना जीवनदान द्या गुरुदेव. मुलांचं बोलणं ऐकून साधू बाबांचे विचार बदलतात आणि शेरसिंगला क्षमा करण्यासाठी ते सहमत होतात. हे बघ सिंहनी, मी पापी सिंहाला माझ्या श्रापातून मुक्त करू शकतो, पण त्यासाठी मला कोणा दुसऱ्याची मदत घ्यावी लागेल. तुम्ही कोणाचीही सहाय्यता घ्या गुरुदेव, परंतु माझ्या पिताजींना वाचवा गुरुदेव. ठीक आहे, ठीक आहे, असं म्हणून साधू बाबा त्यांचा हात वर करतात. हे आई, हे जगत जननी, प्रकट हो. आई, एका पापीला त्याच्या श्रापातून मुक्त करण्यासाठी मला आपली मदत पाहिजे. अवश्य गुरुदेव, परंतु तो पापी आहे तरी कोण आणि त्यांनी काय पाप केलं आहे हे आधी मला सांगा. माता, तो एक सिंह आहे आणि त्याने माझ्या शिष्याची हत्या केली आहे. आणि तू आपल्या शिष्याच्या हत्याराला शापातून मुक्त करू पाहतोस? हो आई, हे त्या सिंहाचे बायको आणि मुलं आहेत, मी त्या पापी सिंहाची शिक्षा यांना देऊ शकत नाही, म्हणून यांच्यावर कृपा कर आई. ठीक आहे गुरुदेव, मग तुम्ही मला सांगा की तुम्ही त्याला कोणता शाप दिलेला? आपल्या शिष्याला मारून खाल्ल्याबद्दल मी त्याला श्राप दिला होता की तू कितीही खाशील तरी उपाशीच राहशील. आणि तेव्हापासून माझा शेरसिंग कितीही खाल्लं तरी भुकेलाच राहतो मा. ठीक आहे, माझं दूध पिता क्षणीच त्याच्या पोटातील आग विझेल आणि तो शाप मुक्त होईल, परंतु माझी एक शर्त आहे. आम्हाला तुमची प्रत्येक शर्त मंजूर आहे, जोपर्यंत तो मला खुश नाही करणार तोपर्यंत मी दूध नाही देणार. आणि माझं दूध पिण्यासाठी त्याला 3 चांगली कामं करावी लागतील. ज्या दिवशी तो माझं दूध पिए मला खुश करेल त्या दिवशी तो शाप मुक्त होईल. सिव्हिन आणि तिची मुलं शेरसिंगच्या जवळ येऊन शापापासून मुक्त होण्यासाठी गाय मातेने सांगितले उपाय त्याला सांगतात. मी सर्व करायला तयार आहे, बस मला या श्रापातून मुक्तता मिळवून द्या. हे माता, प्रकट व्हा. आई, तुला आनंदी करण्यासाठी मी फक्त 3 काम चांगले नाही तर आयुष्यभर चांगले काम करेल, फक्त मला या श्रापातून मुक्तता मिळवून दे. तथा असतो. त्यानंतर शेरसिंग गाय मातेला खुश करण्यासाठी चांगल्या कामांना सुरुवात करतो. शेरसिंग कितीही चांगली कामं करतो तरी गाय माता त्याच्यावर खुश नसते. आई, 3 चांगले काम करण्याऐवजी मी इतके सारे चांगले काम करतो तरीही तुम्ही आनंदी होऊन मला दूध देत नाहीये, असं का करताय तुम्ही आई? मला खुश करण्यासाठी तू जेवढा मोठा अपराध केलायस
तेवढंच मोठं काम तुला करायला लागेल तेव्हा जाऊन मी कुठे तुला दूध देईन. मग शेरसिंग अजून चांगली कामं करायला लागतो. एका दुपारी भर उन्हात गायीचं वासरू नदीजवळ पाणी प्यायला आलेलं असतं. तितक्यात एक मगर येऊन त्याला पकडते. हे बघून शेरसिंग मगरीशी लढाई करून वासराला वाचवतो. हे पाहून गाय माता पहिल्यांदा खुश होते. अजून दोन वेळा मला खुश कर, मग मी तुला दूध देईन. संध्याकाळी शेरसिंगला खूप भूक लागते आणि तो हिरणाची शिकार करून त्याला खाणार इतक्या तिथे एक म्हातारा आजारी चित्ता बसलेला असतो. तो शेरसिंगला म्हणतो, सिंहा, बिमारी आणि म्हातारपणामुळे मी शिकार नाही करू शकत आहे. तू मला तुझं जेवण देऊ शकतोस का? जर हे जेवण मी नाही केलं तर मीही मरू शकतो. आता तूच सांग की मी काय करू. मी आजारी आहे, तुम्ही माझी मदत केली पाहिजे. जर तुम्ही माझी मदत केली तर मी तुम्हाला खूप सारा आशीर्वाद देईल. स्वतः भुकेला असून देखील चांगले आशीर्वाद मिळवण्यासाठी शेर सिंग आपली शिकार कुत्र्याला देतो. घ्या, तुम्ही तुमचं पोट भरा मित्रा, मी दुसरा शिकार करून घेईन. शेर सिंगचं हे नेक काम बघून गाय माता त्याच्यावर अधिक प्रसन्न होते. भुकेला शेर सिंग शिकारीच्या शोधात अजून दुसऱ्या ठिकाणी जातो, परंतु त्याला कुठेच शिकार सापडत नाही. तेवढ्यात त्याची नजर एका हरणाच्या पिल्लावर पडते. शेर सिंग शिकार करायला पुढे जातो. हरणाचं पिल्लू त्याला बघून घाबरून जातो. मला मारू नको शेर सिंग, मला मारू नको, अजून तर मी पिल्लू आहे. तू लहान आहे पण मी आता उपाशी आहे आणि मला कोणतं शिकार भेटतही नाहीये. तुला मारून मी आपला जीव वाचवू शकतो. तुम्ही तर जंगलाचे राजा आहात, माझ्यावर दया करा शेरसिंग, माझ्यावर दया करा. शेरसिंग अतिशय भुकेला असतो. जर आता ह्या क्षणी त्याने काही खाल्लं नसतं तर तो स्वतः मेला असता. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तो हरणाच्या पिल्लाला मारायला जातो तेव्हा पिल्लू म्हणतो, शेरसिंग, आजच माझ्या वडिलांना कोणीतरी मारून मला अनाथ केलंय. जर आज मी वाचलो तर उद्या दुसरं कोणीतरी मारा मारेल, आणि यापेक्षा तुम्हीच मला मारून टाका. पिल्लाचं बोलणं ऐकून शेरसिंगला अतिशय वाईट वाटत आणि तो विचार करू लागतो, थोड्या वेळा पहिले याच्या बापाला मीच मारला आहे, आता या अनाथाला मारून मी अजून पाप नाही करू शकत. जा बाळा, जग आपलं आयुष्य, माझी भूक तुझ्या जीवनापेक्षा मोठी नाहीये. शेरसिंग पिल्लाचा जीव वाचवतो हे बघून गाय माता अतिशय प्रसन्न होते. शेरसिंग, मी तुझ्यावर खूप प्रसन्न आहे, ये आणि माझं दूध पी. जसं शेरसिंग चमत्कारी गायीचं दूध पितो तसंच तो गुरुच्या शापातून मुक्त होतो. अरे वा, माझी भूक मिटली, माझी भूक मिटली आहे. हे बघ सिंहनी, मी ठीक झालो, मी ठीक झालो आहे, बघा बाळांनो. शेरसिंगला शापमुक्त झालेलं पाहून सिंहिण गाय मातेला म्हणते, आई तुझे धन्यवाद, कल्याण हो. दुसऱ्या दिवशी शेरसिंग त्याच्या कुटुंबासमवेत साधूबाबांजवळ येतो. धन्यवाद गुरुदेव, कल्याण हो. गुरुदेव, आता मी संपूर्ण आयुष्य तुमच्या चरणी होऊन घालवू इच्छितो. कृपया तुम्ही मला आपला शिष्य बनवून घ्या. जंगलाचं कल्याणच माझी सेवा आहे. मला असं वाटते की तू अशाच प्रकारे जंगलाच्या सर्व प्राण्यांची सेवा करत राहा, हेच तुझं प्रायश्चित्त आहे, तथा असतो. शापमुक्त झाल्यानंतर शेरसिंगने पुन्हा कधीही चुकीचं वाईट काम केलं नव्हतं. तो नेहमीच जंगलाची रक्षा करत असे, त्यामुळेच जंगलातील सगळ्या प्राण्यांचं त्याच्यावर प्रेम होत. सुंदर वनातले सगळे प्राणी एकत्र आनंदात राहायचे, पण त्या कोल्हणीला मात्र सगळे प्राणी एकत्र राहत असताना आवडत नसे, कारण तिला सिंहाची जागा घेऊन स्वतः राणी बनायचं होतं. अरे ओ जिराफ दादा, मला जरा सांगा तरी, जंगलातला सगळ्यात लांब प्राणी कोणता आहे? अगं, ही पण काय विचारायची गोष्ट आहे? तो प्राणी मीच आहे. मग तू जंगलाचा राजा का नाहीयेस? माझ्या मते तर तूच राजा व्हायला हवा आहेस. मग कोल्हण हत्तीला भेटून विचारते. हत्ती दादा, हत्ती दादा, मी तुला एक प्रश्न विचारू. विचार. उत्तर द्यायला संकोच तर नाही करणार ना? मी कोणाला घाबरत नाही, तर त्यात काय संकोच करायचा? अच्छा तर मला सांग, जंगलातला सगळ्यात ताकदवान प्राणी कोण आहे? असे प्रश्न विचारून माझा जीव घेणारेस काय तू आज? अगं वेडे, सगळ्यात ताकदवर प्राणी तर मीच आहे. जर हे खरं आहे, म्हणजे तू म्हणतोस की जंगलातला ताकदवान प्राणी तू आहेस, मग शेरखान जंगलाचा राजा कसा काय होऊ शकतो? अरे दादा, राजा तर तुला व्हायला पाहिजे ना. तुझं बोलणं तर मला पटतंय,
विचार कर, विचार कर, जर तू निवडणुकीला उभा राहशील तर नक्कीच माझं मत मी तुला देईन. हत्तीला भडकावून कोल्हीण चित्याकडे निघून जाते. ए चिता भाऊ, चिता भाऊ, एक गोष्ट सांग मला. जंगलात सगळ्यात वेगाने धावून शिकार कोण करू शकत? अरे विड्या मूर्खा, तू काय पागल झालायस का? तुला मी दिसत नाही का? तू दिसलास म्हणून तर मी तुला हे विचारतेय ना. हे कसं काय विचारतेस तू मला? हेच की सगळ्यात जास्त वेगात तू धावू शकतोस, मग जंगलाचा राजा शेरखान कसा काय? अरे म्हणजे काय? म्हणजे हे की माझ्या मते जंगलाचा राजा तुलाच व्हायला हवाय, शेरखानला नाही. अच्छा, तर राजा होण्यासाठी मला काय करावं लागेल? काही नाही, फक्त जंगलात निवडणूक लढावी लागेल. आणि हा, माझं मत तर मी तुलाच देईन, आजपासून तूच माझा राजा आहेस. चित्याला राजा बनण्याचं स्वप्न दाखवून कोल्हीण माकडांकडे निघून जाते. ऐका माकडांनो, मी तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन आली आहे. आनंदाची गोष्ट? तर सांग ना मग आम्हाला नेमकं काय. हेच की आजपासून जंगलामध्ये माकडांचं राज्य असेल. माकडांचं राज्य? तू काय पिऊन आलीस का? नाही, पण माझं बोलणं ऐकून तुला आनंद तर नक्कीच होईल. चल लवकरात लवकर सांग ना ती काय गोष्ट आहे. पहिले मला तू हे सांग की जंगलातला असा कोणता प्राणी आहे की जो जंगलामध्ये सुद्धा शान ठेवून राहतो आणि माणसांच्या वस्तीत जाऊन सुद्धा उड्या मारू शकतो. अगं वेडी आहेस का तू? हा कारनामा फक्त माकडच करू शकतात. मी सुद्धा हेच सांगते ना, माकड सगळं काही करू शकतो. सगळं म्हणजे? अरे म्हणजे माकड जंगलाचा राजा सुद्धा होऊ शकतो. बघा राजा साहेब, नाकारू नका. राजा? परंतु राजा तर सिंह आहे ना. असेल, शेरखान जंगलामध्ये राजा म्हणून मोठी हुशारी मारत असतो, पण माणसांच्या वस्तीत तर त्याला पिंजऱ्यात कैद राहावं लागतं ना. म्हणून माझ्या नजरेत तर तूच राजा आहेस. मी माझं मत तुलाच देईन, निवडणुकीला उभा राहण्यासाठी तयार राहा माकड दादा. हे ऐकून सगळी माकड खुश होतात. मग कोल्हीण सापाजवळ जाते. साप दादा, साप दादा, तुला माहितीये जंगलामध्ये राजासाठी निवडणूक होऊ शकते? म्हणजे काय? म्हणजे हेच की जंगलामध्ये जो सगळ्यात ताकदवान असेल तोच राजा असायला हवाय ना. हो. मग तू मला हे सांग, जंगलामध्ये तुझ्यापेक्षा जास्त विषारी प्राणी अजून कोणी आहे का? नाही. मग जंगलाचा राजा सापच असायला हवा ना. तुम्ही एक काम करा, निवडणुकीसाठी उभे राहा, मी माझं मत तुम्हालाच देईन. नाही नाही नाही, मला नेता बनण्यात काहीच इंटरेस्ट नाही. का? अरे तो पिक्चर वगैरे बघतेस की नाही ग? पिक्चर मध्ये नेत्याला काय म्हणून आवाज देतात? घाणेरड्या जागेतले जंतू. आणि काळा नाग पण बोलतात ना, स्वतः नेते पण बोलतात की काळा नाग आहे मी म्हणून. हे बघ, मला ना माझ्याच मस्ती मध्ये जगू दे, आणि राहिली गोष्ट राजा बनायची तर तू मतदानाला उभी राहा, आमची सगळी नाग प्रजाती तुलाच मतदान करेल. ठीक आहे, तुम्ही सांगताय तर मी आता राणी बनायला तयार आहे, पण तुम्ही तुमचं वचन विसरू नका. तुमच्या सगळ्यांचं मत मलाच द्या हा. वोट फॉर मी, वोट फॉर मी. त्यानंतर कोल्हीण हरणांच्या कळपात जाते. हरिणताई, हरिणताई, मला सांगा तुम्ही की जंगलात सगळ्यात जास्त वेगात कोण धावू शकत? सगळ्यात वेगात तर दोनच प्राणी पळू शकतात. आम्हाला मारण्यासाठी चित्ता आमच्या मागे जोरात पळतो, आणि आमचा जीव वाचवण्यासाठी आम्ही चित्त्यापासून जोरात पळतो. सिंह तुमच्या पेक्षा वेगात धावू शकतो का? नाही. मग सिंह जंगलाचा राजा का? हे बघा ताई, जर तुम्ही निवडणुकीसाठी उभे राहाल तर मी माझं मत तुम्हालाच देईन हा. ए बाई, मला तुझं वोट बीट काय नको. चुकून पण आम्ही जर मतदानाला उभं राहिलो ना तर सिंह राजा आमची वाट लावून टाकेन. ठीक आहे, जशी तुमची इच्छा, पण जर मी निवडणुकीला उभे राहिले तर मग मला तुम्ही तुमचं मत द्याल ना. हो हो, आम्ही सगळा तुलाच मतदान करू. चतुर कोल्हीण तिथून हसतच निघून जाते. काही दिवसानंतर जंगलात सगळ्या प्राण्यांची पंचायत भरते. हे बघा मित्रांनो, आजपर्यंत जंगलात राजाच्या पदासाठी निवडणूक नाही झाली,
परंतु पहिल्यांदाच ही निवडणूक आयोजित केली आहे, तर सिंहराजाला हे जाणून घ्यायचंय की तुम्हा सर्वांना निवडणूक का हवी आहे. अरे मित्रा, जंगलात सगळ्यात मोठा मीच आहे, तर मग राजा तर मीच झालो पाहिजे ना. ओ भावा, थोडी हवा येऊ दे. उंच असलास म्हणून काय झालं, जंगलात सगळ्यात ताकदवर मी आहे, तर मग राजा मीच व्हायला पाहिजे ना. अरे भाजीपाला खाणारा शाकाहारी खाली, तुझ्या ताकद तर आहे, पण माझ्यासारखी चपळता कुठून आणशील. मी पापणी लवते तेवढ्या वेळात इथून तिकडे जातो, तू पोहोचू शकशील का? राजा चपळ असला पाहिजे, आणि म्हणून राजा तर मीच बनणार. हे ऐकून माकड म्हणतो, अरे तुम्हा सगळ्यांना जर राजा बनायचंय, तर मग मी इथे तेल घेऊन काय तुमची मसाज करायला आलोय काय? अरे माकडाच्या पोरा, तू तर गप्पस. अरे तू जंगलासाठी काय करू शकतोस रे? अरे मी प्रभू रामाचा भक्त आहे, आम्ही लंकेला जाळू शकतो, तर जंगलातलं राज्य पण चालवू शकतो. म्हणजे तुमच्या सगळ्यांकडे स्वतःच कौशल्य आहे, कुणामध्ये ताकद आहे तर कुणामध्ये बुद्धी आहे. आम्हाला हे जाणून घ्यायचंय की शेरखान कडे असं काय आहे की जो खूप वर्षांपासून जंगलावर राज्य करतो आहे. अरे आंधळ्यांनो, माझे विचारच माझी निपुणता आहे. तुम्ही राजा बनायचा विचार करताय, परंतु मी स्वतःला राजा समजतो, म्हणून मी राजा आहे. ओय डायलॉग तर मस्त मारतोस, त्या पिक्चर सारखं. मी जिथे उभा राहतो रांग तिथूनच सुरू होते. गोष्ट चित्रपटाची नाहीये, तुमचं संरक्षण पण मीच करतो ना. आमचं संरक्षण पण करतो आणि काळजी पण घेतो. आम्हाला मारून पार्टी तुम्हीच करता ना सर्व? हो, आणि आम्ही तुमच्यापेक्षा मोठे असून आमच्या मानेवर उडी घेता आणि आमच्या मानेला तोंडात पकडून मारून टाकता आणि आमचं सगळं शरीर मागून पुढून खाऊन टाकता. नेमकं तुम्हाला म्हणायचंय काय? निवडणूक. इंग्रजी मध्ये सांगायचं तर इलेक्शन. ठीक आहे. शेरखानने हो म्हणताच सगळे प्राणी खुश होतात. तेव्हा वाघाच्या डरकाळीचा आवाज येतो, वाचवा वाचवा. वाघाची डरकाळी ऐकून सगळे प्राणी चिंतेत पडतात. तेवढ्यात वाघ तिथे येऊन म्हणतो, महाराज, शिकाऱ्यांनी जंगलाला चारही दिशांनी घेरलंय आणि एका कोवळ्या हरणाला कैद पण केलंय. काहीतरी करा महाराज, काहीतरी करा. आपल्या जंगलाला शिकाऱ्यांपासून वाचवणं हे राजाचं कर्तव्य असत, परंतु आता मी आता जंगलाचा राजा नाहीये. मी समजलो नाही महाराज. ह्या सगळ्यांना राजा बनायचंय, सगळ्यांजवळ काही ना काही निपुणता आहे, त्यामुळे जंगलाला वाचवायची गोष्ट यांच्या बरोबर कर. आणि त्याच वेळेस शिकारी सगळ्या प्राण्यांना घेरतात. जर कोणी जाग्यावरून हल्लं तर गोळी खालेन. महाराज आम्हाला वाचवा, आम्हाला वाचवा महाराज. जंगलातला सगळ्यात उंच प्राणी जिराफ आहे, त्याला सांगा तुम्हाला वाचवायला. महाराज मी सगळ्यात उंच जरूर आहे, परंतु तुमच्या इतकी ताकद नाहीये माझ्यात. तर मग हत्तीला सांगा, तो सगळ्यात जास्त ताकदवर आहे. मी सगळ्यात जास्त ताकदवर तर आहे, परंतु माझ्यात तुमच्या एवढी चपळता नाहीये महाराज. तर मग बिबट्याला सांगा, तो तर चपळच आहे ना. माझ्या चपळतेचं काय लोणचं टाकू मी? शिकाऱ्यांना मी खूप घाबरतो हे तर तुम्हाला माहितीये ना महाराज. तर मग माकडांना सांगा जंगलाला वाचवायला, कारण माकड तेल घेऊन जंगलातल्या प्राण्यांची मसाज करायला नाही आलेत ना. माझाच डायलॉग मला वापस मारलात महाराज. महाराज आमची चूक झाली, जर तुम्ही बोललात ना तर आम्ही आमच्या तेलाने तुमची रोज मसाज करू, परंतु आम्हाला वाचवा महाराज, आम्हाला वाचवा. नाही, तुम्हाला राजा बनायचंय ना, त्यामुळे जंगलाला तुम्हीच वाचवणार. महाराज आम्ही तर कधीच नाही बोललो की आम्हाला राजा बनायचंय, आणि आम्ही पण निवडणूक लढण्याच्या विरुद्ध होतो महाराज. महाराज तिकडे बघा, माझा मुलगा शिकाऱ्यांच्या कैदेमध्ये आहे. त्याच्या जागी जर तुमचा मुलगा असता तर तुम्ही त्याला नसतं वाचवलं का? महाराज माफ करणारा मोठा असतो, त्यांना माफ करा. सगळ्या प्राण्यांची विनंती लक्षात घेऊन शेरखान शिकाऱ्यांचा सामना करण्यासाठी तयार झाला. हे बघा शिकाऱ्यांनो, आम्हाला तुमच्याशी लढाई नाही करायची, परंतु आमच्या मनातली गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचवायची आहे. बोल काय बोलायचंय ते. हेच शिकारी तुम्ही पण आहात, शिकारी आम्ही पण आहोत, म्हणून काय आम्ही तुमच्या गावात कधी शिकार करायला आलोय? नाही,
आणि जरी चुकून आलो तरी कधी पिंजऱ्यात कैद करून कधी सर्कस मध्ये तर कधी झू मध्ये तुमच्या लोकांचं मनोरंजन करतो। हा तर माझी अशी इच्छा आहे की ज्याला तुम्ही कैद केलंय त्या हरणाला तुम्ही सोडा। वा भावा वा, तूच खरा असली नेता आहेस। दोन्ही बाजूंनी तुला जिंकायचंय। हा चांगलं चांगलं बोलून हरणाला पण सोडवशील आणि जंगलात सगळ्यांना सांगशील की राजा असावा तर तुझ्यासारखा, है ना? परंतु तू समजतोय तितके मूर्ख आम्ही नाहीत। तर मग तुम्हाला काय पाहिजे? चल एक्सचेंज ऑफर देतो तुला। जर तुला हरणाला सोडवायचं असेल तर तू चुपचाप त्या पिंजऱ्यामध्ये कैद हो, मी हरणाला सोडून देईल। नाही शिवराजा, असं काहीही करू नका। काय स्वतःची वेळ आली तर घाबरलात काय? बोल, पिंजरात कैद होतोस की नाही? नाही शिवराजा, आम्हाला तुमची गरज आहे। मी तयार आहे। त्या हरणाच्या बछड्याच्या ऐवजी मी कैद व्हायला तयार आहे, परंतु माझी एक अट आहे। काय अट आहे तुझी? मी इथला राजा आहे, परंतु तरीही तुझा गुलाम बनून राहील। तुला वाटलं तर तू मला सर्कस मध्ये पाठव किंवा झू मध्ये कैद करून ठेव, परंतु या प्राण्यांना काहीच करू नकोस, यांना परेशान करू नकोस। हे ऐकून सगळे प्राणी भावुक होतात। शेरखान, मला माफ करा, जंगलात निवडणूक लढण्याचं षडयंत्र मीच रचलं होत, मला माफ करा। अरे यार, मी पण हिच्या बोलण्यात फसलो, मला पण माफ करा सिंहराजा। शिकारी भाऊ, हरणाच्या बदल्यात मला घेऊन जा तुम्ही। कृपया ऐका माझं, आमच्या राजाला नका नेऊ, नका नेऊ आमच्या राजाला। हो, ते इथे नसतील तर आम्ही असेच मरून जाऊ। अरे शिकारी भाऊ, सिंहराजाच्या बदल्यात मला घेऊन जा। माझ्या गळ्यात पट्टा टाकून शहरातल्या रस्त्यांवरती कुत्र्यासारखं फिरवा। मी तुमचा कुत्रा बनायला पण तयार आहे, परंतु आमच्या राजाला काही करू नका। कृपया आमच्या राजाला सोडून द्या। सगळ्या प्राण्यांचं शेरखान प्रति असलेलं प्रेम पाहून शिकारी म्हणाला, वा एवढं प्रेम तर मी माणसांमध्ये पण नाही बघितलं। एका हरणाच्या बछड्याला वाचवण्यासाठी स्वतः राजा कैद व्हायला तयार आहे आणि राजाला वाचवायला जंगलातले सारे प्राणी मरायला तयार आहेत। मी तुमच्या भावनांची कदर करतो, म्हणून मी निर्णय घेतलाय की कोणत्याही अटी विना मी ह्या हरणाला सोडून देतो आणि वचन देतो की या पुढे कधीही कोणत्याही प्राण्याला नाही कैद करणार, नाही त्याला त्रास देणार। मग हरणाची सुटका करून सगळे शिकारी तिथून निघून जातात। सगळे प्राणी राजाच्या रूपात शेरखानलाच पाहण्याची इच्छा व्यक्त करतात। आता जंगलात सगळे आनंदी आहेत। काही दिवसातच होळी आहे म्हणून बल्लू माकड पिचकारी विकतोय। पिचकारी घ्या, पिचकारी, रंगीबिरंगी पिचकारी। पिचकारी कितीला दिली बल्लू भाई? अरे किंमत काय ते मी सांगेनच, आधी पिचकारी तर बघ। चिता पिचकारी बघतच असतो तेव्हाही मनुज माया कोल्हीण येते। ए बल्लू माकडा, तू कितीही पिचकारा विक, पण ह्यावेळेस कोणी होळी खेळणार नाहीये जंगलात, कळलं का? जंगलात सगळ्यांना ठाऊक असतं काही कोल्हीण न काळ्या जिभेची आहे, की जे काही बोलते ते सगळं खरं होतं। अगं डोक्यावर पडलेली मूर्ख कोल्हीण, कधीतरी शुभ शुभ बोलत जा, साली जेव्हा काही बोलते तेव्हा वाईटच बोलते। अपशकुनी कुठली? ए बल्लू भाई, मला पिचकारी नकोय। हा ही कोल्हीण बोलली की कोणी होळी नाही खेळू शकणार तर असंच होणार, मला पिचकारी नकोय, समजलं ना भावा? मी निघतो इथून। अगं माझ्या धंद्याची वाट लावलीस ना अपशकुनी, तर आता लवकर सांग होळीच्या दिवशी जंगलामध्ये काय होणार आहे। होळीच्या दिवशी गब्बर सिंग येणार आहे। आणि तुला कसं आहे कळलं मला सांग? जेव्हा मी गब्बरच्या अड्ड्याच्या इथून जात होते तेव्हा तो सांभाला विचारत होता। होळी कधी आहे, कधी आहे होळी? असं का? तर मग ही बातमी आपण ठाकूर साहेबांना सांगायलाच हवी। मग दोघही ठाकूर साहेबांकडे जातात। ठाकूर साहेब, ठाकूर साहेब, कोल्हीण सांगते यावेळी जंगलामध्ये कोणीही होळी नाही खेळू शकणार। बल्लू, कोल्हीणची जी पनवती आहे ती जे काय बोलते तेच होतं। एकदा ती बोलली होती
उंदरीन हत्तीची आई होणार आहे. मग काय उंदरीन हत्तीच्या पिल्लाची आई बनली होती? हो, पण बाळाला जन्म देत असताना उंदरीनची लाकड जळली, मेली बिचारी. आणि एवढंच नाही तर तिने तिच्या काळ्या जिभेने माझ्याबद्दलही काहीतरी बोललं होतं आणि ते पण खरं झालं होतं. तुमच्याविषयी ह्या अपशकुनीने काय सांगितलं होतं सांगा ना ठाकूर साहेब. माझ्याबद्दल ही पनवती बोलली की माझे दोन्ही हात कापले जाणार. मग कापले गेले आणि तेव्हापासून माझे कुल्ले धुण्यासाठी या रामलालला ठेवावं लागलं. आईला, मला तर वाटत होत रामलाल हा तुमचा नोकर आहे आणि आज कळलं की तुम्ही त्याला कुठल्या कामासाठी ठेवलंय. हा, ठाकूरच्या मजबुरीचं दुसरं नाव रामलाल आहे. मग आता काय करायचं ठाकूर साहेब हे तर सांगा. लोखंड लोखंडाला कापत, गब्बर सिंग डाकू आहे तर जय वीरू पण कलंदर आहेत. जय वीरू हे कोण आहेत? जय वीरू कर्नाटकच्या जंगलातले दोन तळीपार माकड आहेत. त्यांच्या बहादुरीचे कारनामे मी माझ्या डोळ्यांनी पाहिले आहेत. गब्बर सिंगला पकडायला मी त्यांना बोलवलं आहे. दुसऱ्या दिवशी ठाकूर साहेबांच्या बोलवण्यावर जय आणि वीरू ठाकूर साहेबांच्या दरबारात हाजिर होतात. बोला ठाकूर साहेब, आमची कशी आठवण काढली? मला गब्बर हवाय, जिवंत किंवा मुर्दा. अरे ठाकूर, तुला येड लागलाय का? अरे गब्बर सिंग काय बकऱ्याचा पिल्लू आहे की लगेच गेलो आणि त्याला तुमच्या समोर पकडून आणलं. याच्या बोलण्याचं वाईट वाटून घेऊ नका ठाकूर साहेब, याची तर बडबड करण्याची सवयच आहे. तुमचं काम होऊन जाईल. तुला येड लागलाय वीरू, तिथे सगळ्यांच्या समोर लई पटेली मारत होतास, तू ठाकूरला कशाला बोललास की काम होऊन जाईल? अरे तो गब्बर सिंग आहे, कोणी लोचन मजनू नाही. ते तर मला पण माहिती आहे माझ्या भावा, पण तुला काय सांगू यार, जेव्हा ठाकूर माझ्याशी बोलत होता ना तेव्हा समोर बसंती कोल्हीण उभी होती, बस तिला बघून आपली विकेटच उडाली ना आणि आपण बोलून टाकलं ना. अच्छा, तर असं आहे. ठीक आहे पार्टनर, आता तू वचन दिलंयस तर बघूनच घेऊ. काही दिवसातच होळी येते तेव्हा सगळे डाकू जंगलात पोहोचतात. कसं आहेस ठाकूर? असं ऐकलंय की माझ्याशी लढण्यासाठी तू माकडांची फौज तयार केली आहेस. हा, ती माकड आहेत पण बहादूर आहेत. ती दोन आहेत पण तुम्हा सर्वांच्या वर चढ आहेत. मस्करी चांगली करतोस ठाकूर. गब्बर पासून वाचायला माकड घेऊन आलास, पण गब्बरच्या भीती पासून तुला एकच माणूस वाचवू शकतो, तो म्हणजे स्वतः गब्बर. अरे ज्वारीच्या शेतातलं धतुऱ्याचं फूल, तू काय स्वतःला 30 मार्कान समजतो? हाच तुझा सैनिक आहे ठाकूर. सांबा, कालिया तर सांगत होता की दोघे, तू दुसरा कुठे? कुठे आहे रे दुसरा? ते काय ना, आज होळी आहे ना म्हणून तो दुसरा वाला आहे ना, तो त्याची आयटम ती कोल्हीण बसंती आहे ना तिच्या बरोबर होळी खेळतोय. नाही, गब्बर असताना कोणी होळी खेळू शकत नाही. तेव्हा वीरू आणि बसंती कोल्हीण येते. कोण रोखणार आम्हाला? तू? हा मी. पण का, होळीचा सण हा तर रंगांचा सण आहे गब्बर भाऊ, प्रेम आणि शांततेचा सण आहे. पण त्याचा तू इतका द्वेष का करतोस गब्बर भाऊ? कारण होळीच्या दिवशी माझ्या प्रेमाने मला दगा दिला होता. मी एका हरणीवर वेड्यासारखं प्रेम करत होतो, पण ती दगाबाज होळीच्या दिवशी एका कोल्ह्या बरोबर पळून गेली होती. बस त्या दिवसापासून मी कधी होळी खेळली नाही आणि मी कोणाला होळी खेळू देत नाही, कळलं? अरे मी तर तुला लई हुशार समजत होतो, पण तुझी अक्कल तर घोडक्यात दिसत आहे. का? अरे तुला वाटतं तुझी हिरणी त्या तरस बरोबर पळाली होती? खरं तर ती पळाली नव्हती रे, तरसनी तिला जबरदस्तीने उचलून नेलं होतं. काय तू खरं सांगतोयस? हो. पण या गोष्टीचा तुझ्याकडे काही पुरावा आहे? आता काय बोलू तुला, परत मूर्खासारखा बोललास ना. अरे येड्या डोक्याच्या, आताच तर मी तुला बोललो होतो ना की वीरू बसंती कोल्हीण बरोबर होळी खेळायला गेला होता. हो, पण तो होळी खेळायला नव्हता गेला, तो तुझ्याच कामासाठी बाहेर गेला होता. माझ्या कामासाठी? हा, तिथे बघ. अग तू? हो, तुझी हरिण. खर तर मी तुझ्या आयटमला शोधून आणण्यासाठी कोल्ह्यांच्या वस्तीमध्ये जाऊन आलो. हो हो गब्बर, वीरूनी तरसा बरोबर जीवाची बाजी लावून मला वाचवलं आहे. काय? वीरूने जीवाची बाजी लावून कोल्ह्यापासून तुझं रक्षण केलं? हा. पाहिलंस गब्बर, तू जंगलात होळी रक्ताने खेळायला आला होतास, पण जय वीरूने तुझ्या आयुष्याला
हरणीच्या प्रेमाच्या रंगानी भरून टाकलं। गब्बर, आता पण तू जंगलवासियांना होळी नाही खेळून देणार का? बोल, बोलत का नाहीयेस? हरणी, तू आताही माझ्यावर तेवढंच प्रेम करतेस? हो गब्बर, मी तुला माझ्या जीवाहून अधिक प्रेम करते रे। आणि जर तुझं पण माझ्यावर तितकंच प्रेम आहे तर मला वचन दे का तू यापुढे कुठल्याही प्राण्याला मारणार नाहीस। हो, मी वचन देतो, यापुढे मी कुठल्याही प्राण्याला मारणार नाही, नाही घाबरवेन, आणि दिवाळी मध्ये फटाके फोडायला मनाई करणार नाही, आणि होळी मध्ये रंगांनी खेळायलाही मनाई करणार नाही। बरोबर आहे, पण वचन दे आम्हाला की नवरात्रीत आमच्या बरोबर दांड्या खेळशील आणि ईदला आमच्या बरोबर सेवया खाशील। हो, आता मी सगळे सण तुमच्या सोबत साजरे करणार। चला आपण सगळे मिळून होळी खेळूया। मग सगळ्यांनी मिळून होळी खेळली। हा होळीचा सण असतोच असा, होली के दिन दिल खिल जाते हैं और रंगों में रंग मिल जाते हैं। गीले शिकवे भूल के भैया दुश्मन भी गले मिल जाते हैं। अरे शाण्या गब्बर, जाता जाता सर्वाना हैप्पी होली तर बोलून जा। हो, हैप्पी होली, सर्वाना हैप्पी होली। तुम्हाला जर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, आणि हो, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका। धन्यवाद।